मग गण झालेला आहे. झालंय म्हणलं गणा पाठोपाठ काय असते ती धावफळ असते. धावफळ असते म्हणलं. अरे बाबा यात्रेचा कार्यक्रम आहे वाघोबा. मग मग एवढी पळापळ झालेली आहे. माता बहिणीला सांगायचं, बहिणीला सांगायचं, मुलीला सांगायचं, बायकोला सांगायचं, मित्राला सांगायचं, दादा काका मामा चुलत्याला सांगायचं. ही काय धावफळ कमी आहे. कलाकारांना जेवाय द्यायचं, बिस्तरीचं पाणी द्यायचं. आणि विशेष म्हणजे जाते गावचे ही जी मंडळी आहे गायकवाड यांनी आमची जेवणाची उत्कृष्ट सोय केली. बर कामायला म्हणतात जोरदार टाळे वाजवा. धन्यवाद. त्याला म्हणायचं गवळण. गवळण म्हणायचं. राधा गवळण यांच्या भेटीला, रसिक बांधवांच्या भेटीला, महिला मंडळाच्या भेटीला कशी आली पाहिजे. दावत पळतच आली पाहिजे म्हणलं. आशीर्वाद देऊन कशी गेली पाहिजे. आनंदातच गेली पाहिजे म्हणलं. बाजाराला कशी गेली पाहिजे. धुंगत कोरडत गेली पाहिजे म्हणलं. वडा ढोल किवाली. होती तिला सुद्धा काम धंदा करावं लागायचं. मथुरेच्या बाजाराला दही दूध घेऊन जावं लागायचं. पण काय करावं, नेहमीप्रमाणे श्री कृष्ण राधेची खोड काढत आहे. वाटेवरती राधेला अडवलेलं आहे. म्हणून ही राधा श्री कृष्णाची विनवणी करत आहे. आणि सुंदर अशा पहाडी आवाजामध्ये सांगितलंय गायत्रीताई शेलार यांनी. सुंदर अशी गवळण आहे. गवळण म्हणते तुझी नाही बरी.
म्हणा म्हणा बाई ग पिचवी माझी कालवा करत नाही. आणि महत्वाचं म्हणजे मी या गावामध्ये आले तर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आढळली, आंबट वासरावाला कोणीच नाही दिसलं. असतील एक दोन बाजूला पती समोर नाही आले. महिला मंडळ तरुण बांधवांसाठी जोरदार टाळे वाजवा. बाई ग पिचली माझी बांधणी मंडळ. गवळण नाही आवडली
मग तुम्ही टाळ्या काऊन वाजवला? टाळ्या वाजल्या पाहिजेत बघा. तुमच्या आवडी निवडीचे गाणे सांगण्यासाठी रशीद बांधव आहे, बक्षीस देण्यासाठी तरुण बांधव आहे. तुम्ही फक्त त्यांना आणि मला टाळ्या द्यायच्या. तुम्हाला गाणं आवडलं टाळ्या वाजवायला विसरायचं नाही, आणि जर नाही आवडलं जास्त वाजवायचं, पण टाळ्या वाजल्या पाहिजेत.